गेल्या 20 वर्षांपासून यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्पामध्ये मत्स्य व्यवसाय करणाऱ्या स्थानिक 500 अधिक कुटुंबियांची उपासमार होऊ लागली आहे. महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळानं मत्स्य व्यवसायाचा ठेका स्थानिकांना अंधारात ठेवून मुंबईतल्या ठेकेदाराला दिल्यामुळे स्थानिकांवर अन्याय होत असून आता उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यात अरुणावती प्रकल्प साकारण्यात आलाय. करिता सावंगाय आणि लगतच्या गावातील ग्रामस्थांनी आपली शेती घरं या प्रकल्पासाठी दिली आहेत. या प्रकल्पाद्वारे रोजगार मिळेल म्हणून मेश्राम बाबा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था स्थापून स्थानिकांनी ठेका पद्धतीनं या प्रकल्पात मत्स्य व्यवसाय सुरू केला. स्थानिक 500 अधिक कुटुंबीय 20 वर्षांपासून मासे पकडून मत्स्य व्यवसाय करत होते. मात्र अचानक 30 सप्टेंबर 2016 पासून अरुणावती धरण आयुक्त मत्स्य व्यवसाय यांनी महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळ मुंबईकडे हस्तांतरित केला. याबाबत कुठलीही माहिती स्थानिकांना दिली गेली नाही. महामंडळानं इथल्या मत्स्य व्यवसायाचा ठेका परस्पर मुंबईतील संस्थेला दिला आणि स्थानिक गरीब मत्स्य व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय यवतमाळ यांनी 2014 शासन निर्णयानुसार तलाव ठेका धोरणास स्थगिती असल्याचं संस्थेत सांगितलं होतं. तरी देखील मत्स्य व्यवसाय ठेका मुंबईतील ठेकेदारास कसा दिला गेला असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. मार्केटला येऊन तो असा मागच्या महिन्यात आम्ही पेपरवाल्याला दिलं होतं तर त्याच्यात नाव पाहू त्या लोकांना धमक्या दिल्या त्याने की तुझे नाव आहे तुझ्या परवाना बंद तू इथं दिसला असं म्हणजे पेपरमध्ये दिली नाव दिसले की त्याच्या घरी जाऊन मासेमारी बंद करतो करू देत नाही म्हणजे आमच्यावर अन्याय होऊन आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आमच्या बापदादापासून हाच आमचा व्यवसाय. आता आमचं मत असं की ठेकेदार शासनानं काहीतरी याचं उल्लंघन करून आमच्या काही समाजाच्या काही अडचणी आहेत त्या दूर करून आम्हाला दाम द्या पाहिजे. धरणग्रस्त आणि पारंपरिक मासेमारी करणाऱ्या भोई समाज बांधवांचा रोजगार अचानक हिरावला गेल्यानं त्यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांची भेट घेऊन न्याय मागितला. मात्र कुठलाही निर्णय झाला नाही. त्यामुळे गावकर यांनी जी हेल्पलाईनशी संपर्क साधला. मुंबईतील ठेकेदार अतिशय उर्मट वागणूक देऊन धमकावत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शिवाय बाहेर प्रांतातील मासेमार प्रकल्पावर आणल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. आम्ही गेलो सगळे मंत्री लोकांकडे गेलो आमदाराकडे गेलो त्यांनी सांगितलं तर ते म्हणे हो हो पाहू आपण करू असं ते आम्हाला म्हणत आश्वासन देत होते. शेवटी त्याने काहीच नाही आश्वासन दिलं आणि मोकळं केलं. याबाबत झी हेल्पलाईननं स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न या क्षेत्राचे आमदार तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे मांडले. त्यांनी देखील वर्षानुवर्ष मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना डावलून मुंबईतील ठेकेदाराला ठेका दिल्यानं स्थानिकांवर अन्याय झाल्याचं सांगत आपण स्वतः मत्स्य व्यवसाय मंत्र्यांसोबत पुन्हा बैठक बोलावून स्थानिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलंय. ज्या लोकांच्या जमिनी गेल्या ज्या लोकांची घरं गेली तिथचे जे आमचे समाज बांधव आहेत खास करून मासेमारी करणारे मग ते वेगवेगळ्या समाजाचे जरी असले तरी मासेमारी हा प्रमुख धंदा त्यांचा होता. त्यांचं असं म्हणणं आहे की हा टेंडरच आम्हाला द्या. या संदर्भात तातडीनं त्यांच्यासोबत मी बैठक घेणार आहे आणि याच्यात मध्ये स्थानिक लोकांच्या हिताचा निर्णय कसा घेता येईल या दृष्टीनं माझा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. मेश्राम बाबा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था ज्या उद्देशासाठी स्थापन केली ते कामच शासन देत नसेल तर या संस्था काय उपयोगाच्या असा प्रश्न पारंपरिक मत्स्य व्यावसायिकांनी उपस्थित केलाय. तर अशा सद्य परिस्थितीत स्थानिकांचा रोजगार हिरावला जाऊ नये म्हणून शासन स्तरावर निर्णय होईपर्यंत झी हेल्पलाईन या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहील. यवतमाळहून श्रीकांत राऊत सह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.